गाड़ा जाऊन कमरेत खड्डा पडला आमची पोर रात्रीची 12 वाजता तिथून कामावर येत्या ती रस्त्यावरून गाडी वळवली की ती चाकी इथं घुसले ते पोर पडलं बरं नशीब गाडी मागून आली होती ती गाडी थांबली नाही बोलता काल बुगा झाला असता तर त्यांना मी काल काय बोललो का बुवा तुम्ही खडी जाची तिथे टाका त्यांनी खडी टाकली अशी उचलून त्यांच्या कामगारांनी कोणी सांगितलं त्यांना फोन करून काय झालं काय माहित नाही त्यांनी ती खडी सगळी उचलून नेली एवढा खड्डा करून ठेवला आता परत प्रशासनाने काय केलं फक्त तात्पुरते खड्डे बुजवायचा कार्यक्रम करतात त्यामुळे काय होतंय तोच खड्डा तीच माती तेच तिकीट तोच तमाशा तशातली अवस्था होती आताही काय झालं खड्डे बुजवताना आता इथे साहेब आलेले साहेब आले ना कुठे गेले साहेब होते नाही साहेब काय होतंय का इथे साईडची माती घेतली जाते ते मातीने खड्डा बुजवले जातात त्याच्यामुळे काय होतंय का गाडी गेली का ती माती साईडला होती त्या हिशोबाने खड्डा बुजवायला पाहिजे त्या हिशोबाने अजिबात तुम्ही काम करत नाही साहेब फक्त हे सांगताय तुम्ही मला सांगा जानेवारी मला सांगा साहेब नाही तुम्ही सांगा किती महिने झाले जानेवारीला काम चालू केलं त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं का इकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे आपण नोव्हेंबरला काम चालू केलेलं पण स्थानिकांनी काम बंद पाडलं त्याच्यानंतर आपण एप्रिल स्थानिकांनी किती किलोमीटरचं काम बंद केलं साहेब पूर्ण काम बंद पूर्ण नाही बंद केलं तुम्ही सांगा आता आपल्या सरादीच्या पलीकडे ठाणे जिल्हा येतो तिकडे रस्ता एकदम चांगल्या क्वालिटीचा होता तिकडे उकरायची गरज होती गरज नव्हती पूर्ण रस्त्याचं कॉन्क्रिटिंग आहे रस्त्याचं मला काय म्हणायचं आपल्याला जेवायला जेवल्यावर ते अपचन होते आपण किती खाणार आहे जेवढं पोट लागते तेवढंच अन्न खाणार ना विनाकारण बांधून घेणार आहे का आपण नाही घेणार ना या हिशोबामध्ये तुम्हाला जर एवढं काम होते आपल्याला उरकणार आहे तेवढंच काम तुम्ही करायला पाहिजे बरं आता या त्या दिवशी किती ट्रॅफिक झाली ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कामं होत आली आता एवढं जाळीचं वगैरे कतोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते झाले त्यांनी निधी उपलब्ध करून मग त्यांनी काय केलं काम चालू असताना प्रत्येक ठिकाणी दोन दोन वॉचमॅन ठेवले गाडी इकडून आली सोडायची इकडून आली इकडे तुमचं जजमेंटच नाही तसं या दिवशी एवढे ट्रॅफिक झाली बरं झाली याचं बाकी त्याचं जाऊ दे गाडीवाल्याचा इन्शुरन्स आहे त्याचं पास होईल ज्या आमच्या शेतकऱ्याचं जेवढं भाताचं नुकसान झालं त्याचं कोण देणार आहे का कुणी त्याच्यासाठी तुम्ही जे कामं करायला पाहिजे ते खड्ड्याचे बुजवायला पाहिजे याच्यामध्ये चांगल्या प्रतीची तुम्ही माती न टाकता खडी वगैरे टाकायला पाहिजे याच्यामध्ये साईडचे मातीयुक्त खडी उचलतात तेच टाकतात गाडी गेली का पुन्हा मागे ते सपाट इथून जर डिलेवरी पेशंट न्यायचं म्हणलं फक्त एक तुमचा फायदा झाला बा आमच्या इथल्या 4-5 पेशंट नॉर्मल डिलेवरी झाल्या आम्हाला वाटायचं सिझरिंग होईल म्हणजे तसं ठेवायचं का तेवढं एक झालं बा बाकीचं दुसरं काहीच नाही बाकीच्या पेशंटच्या कुणाचे हाडं खिळखिळे झाले काय झाले इथून एकतरी तर डॉक्टर भेटत नाही वेळेमध्ये नगर कल्याण महामार्गावरती आज या ठिकाणी आपण पाहतोय करंजाळे असेल मड असेल कुबी असेल पारगाव असेल या सर्व ठिकाणी रस्त्याची प्रचंड अशी दुरावस्था झालेली आहे खड्डे पडलेले आहेत त्याच्यानंतर राडारोडा रस्त्यावर पडलेला आहे आपण कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करत नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी स्थानिक नागरिक या ठिकाणी सहभागी झाले साहेब या ठिकाणी आपण आता अवनी करणार नंदुगुड गेला या ठिकाणी अवनी करणार आहे कारण जे काही वृक्षारोपण असतं वाणी साहेब आपण त्या पद्धतीत करत असतो पण या ठिकाणी भात शेतीचं कारण हा जो भाग आदिवासी भाग आहे वाळू साहेब त्यामुळे आपण या ठिकाणी आज नावनी करणार आहोत आणि आमचा निषेध म्हणून करणार आहे आणि ही जर परिस्थिती चालू राहिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तानाजी शेट्टी पण मागाशी सांगितलं आमचे दिलीपराव वगैरे सर्वच बोलणार होते या ठिकाणी परंतु आम्ही ह्या रस्त्यावरून एक गाडी सुद्धा या ठिकाणी जाऊ देणार नाही मनसेच्या वतीने मी तुम्हाला सांगतो मनसेची आंदोलनं काय असतात कोणत्या स्वरूपाची असतात हे तुम्हाला सर्व प्रकारे माहिती आहे तुम्ही या ठिकाणी उभे आहात कारण काल मॅडमचा फोन आला रात्री मला बरं का भाऊ मॅडमनी सांगितलं का मी ना परवा येते आपण पाहणी करू किती दिवस पाहणी करणार आहे तुम्ही किती दिवस आता तुम्ही म्हणता पाहणी केली सूचना दिली